महत्त्वाच्या विकासासंदर्भात माजी मंत्री एम बी पाटील यांनी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांची भेट घेऊन चर्चा केली. माजी मंत्री एम बी पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत निवासी कावेरी येथे जाऊन त्यांची भेट घेतल्याने कुतूहल निर्माण झाले आहे. मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर माजी मंत्री एम बी पाटील म्हणाले की भेटीदरम्यान कोणतीही राजकीय चर्चा केली नाही. दोन नेत्यांची भेट घेण्यामागे कारणही तितकेच आहे. सरकारी कामकाजासाठी राजकीय नेते गृह कार्यालय कृष्णामध्ये भेट देणे साहजिकच आहे, पण माजी मंत्री एम बी पाटील यांनी कृष्णामध्ये भेट न देता मुख्यमंत्री अधिकृत निवासस्थानी भेट दिली आहे. मी एक आमदार असून येडियुरप्पा हे मुख्यमंत्री आहेत, त्यामुळे मी त्यांची भेट घेतली आहे. मी माझ्या क्षेत्रातील आणि जिल्ह्यातील पाटबांधारे प्रकल्पावर चर्चा केली आहे, मात्र कोणतीही राजकीय चर्चा केलेली नाही. यापूर्वी काँग्रेस सरकार सत्तेत असताना प्रत्येक लिंगायत समाज वादाच्या मुद्द्यावरून दोन्ही नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप करण्यात आले होते. सध्या भाजपमध्ये नेतृत्व बदलावर चर्चा सुरू असून काँग्रेस पक्षात पुढील मुख्यमंत्री कोण होणार अशी चर्चा केली जात आहे. येडियुरप्पा यांच्या बदलावर आग्रह करणारे भाजप आमदार बसनगौडा पाटील हे देखील विजयपूर जिल्ह्याचेच आहेत, त्यामुळे लिंगायत समुदायाच्या दोन प्रभावी नेत्यांची भेट महत्त्वपूर्ण ठरली आहे.